या कोणाचा तरी बोलका भावला म्हणून ना बोलला आणि झालं सगळी परिस्थिती आतंत गेली. त्याच्या बोलण्याचा फायदा संभाजी भिडेने घेतला आणि संभाजी भिडेने जे करायचं ते काम करून टाकलं की छत्रपती शिवाजीराजेंचे हे वारसदार राजर्षी शाहू यांचे विचार यांच्याशी गद्दारी संभाजीने केली. माफी तर मी मेलो तरी मागणार नाही, मी मेलो तरी माफी मागणार नाही. माफी त्यांनी पाहिजे मागली पाहिजे, मागितली पाहिजे महाराष्ट्राची. सर हल्ला झालेला आहे आणि हा हल्ल्या मागचं बघायला कालपासूनच घरी घुसणार अशी धमक्या स्वराज्य संघटनेने दिली होती. आता तुम्ही तुमच्या शब्दावर थांब, इतिहास म्हणून हे बघा. खरं तर मी त्यांना आजपर्यंत छत्रपती संभाजी किंवा संभाजीराजे असं म्हणायचो. त्या संभाजीला माझा निरोप आहे की ज्या पद्धतीने तू सगळं विशालगडावर पेटवलंस, महाराष्ट्रामध्ये दंगल घडेल असे जे काही आखाडे आराखडे ऐकले गेले, कोणी तुम्हाला तुला कोणीतरी पुढे केलं होतं, कारण का ह्याच्यापुढे मी तुम्हाला म्हणणार नाही. कारण लढाई विचारांची आहे आणि तुम्ही ज्या विचारांवर जातात ते शाहू महाराजांचे विचार नव्हते, ते तुमच्या वडिलांचेही विचार नाहीत. एखाद्या वडिलांनी आपल्या पोराचे विचार खोडून टाकावे हे नजीकच्या इतिहासात कधीही घडलेलं नाही. म्हणजे हे बेदखल केल्यासारखं आहे. वडिलांनी तुमचा निषेध करणं म्हणजे तुम्हाला बेदखल करण्यासारखं आहे. मी तर पुढे बसलो होतो, मला फक्त आवाज आला गाडीतनं, गाडीवर काहीतरी पडल्यासारखा आवाज आला. पुढे जाऊन आम्ही थांबलो तोपर्यंत हे उलटे फिरले. हे तीनच पोरं होती. माझ्या पोलिसांकडे 4 रिव्हॉल्वर होते, 24 गोळ्या होत्या. चार पोलीस होते. ते असल्या भ्याड हल्ल्याने माझ्या धर्मनिरपेक्षता आणि या स्वभावात आणि मुसलमानांसाठी केलं वगैरे, मी मुसलमानांसाठी लढत नसतो, मी विषयावर लढतो. गजापूरमध्ये जेव्हा तुम्ही मस्जिद तोडलीत तेव्हा तिथे फक्त हिंदू राहत नाही, मुसलमान राहत नाहीत, तिथे हिंदू राहतात 80%. आणि ते एकोप्याने राहतात, त्यांचे सगळे सण एकोप्याने साजरे केले जातात. ही कोल्हापूरची परंपरा आहे. कोल्हापूरमधले मस्जिदीच्या बाहेर, एका मस्जिदीच्या बाहेर, पौराणिक मस्जिदीच्या बाहेर गणपतीचा हे मूर्ती आहे. ही सामाजिक एकता शाहू महाराजांनी जपली होती. ती सामाजिक एकता खरं तर ह्या घराण्याने जपायला पाहिजे होती. ह्या कोणाचा तरी बोलका भावला म्हणून ना बोलला आणि झालं सगळी परिस्थिती आतंत गेली. त्याच्या बोलण्याचा फायदा संभाजी भिडेने घेतला आणि संभाजी भिडेने जे करायचं ते काम करून टाकलं. आणि त्यांना वाटत असेल गाडीवर मला दगड मारला म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलणार नाही, तर आता मी अजून त्वेषाने तीव्रतेने बोलेन. मी आजपर्यंत तरी आहोजाहो करायचो. तुम्ही विचाराने चुकलात, तुम्ही शाहू महाराजांचे विचार सोडलेत, आम्ही नाही सोडले. तुम्ही रक्ताचे वारसदार आहात, आम्ही वैचारिक वारसदार आहोत. हा स्वतःच्या वडिलांनी तुम्हाला बेदखल करून टाकलं, स्वतःच्या वडिलांनी तुमचा निषेध केला. खरं राजकारण त्याच्या मागचं हे आहे की तुमच्या मनामध्ये आग आहे, जळतंय तुम्हाला की तुमचे वडील खासदार झाले, तुम्हाला खासदारकीचं तिकीट हवं होतं. सगळ्या पक्षांच्या दरवाजात जाऊन आले तुम्ही, त्यांनी तिकीट न दिल्यामुळे आणि आपले वडील खासदार झाले ह्याच्यातनं तुम्हाला जो आग लागली ना, त्याच्यातनं तुम्ही हे सगळे बेतालपणा बेताल वक्तव्य करतात आणि बेताल वागतात. आज सत्य सांगितलं मी महाराष्ट्राला. हा हल्ला जो आहे तो तुमच्यावर नसून सर्वसामान्यांवरती हल्ला आहे. शरद पवार, चंद्र पवार यांच्या गटावरती जो हल्ला आहे, राष्ट्रवादीवरती हल्ला आहे, यापुढे कुठेतरी नाही. नाही नाही, मला हे असं सर्वसाम माझ्यावर हल्ला म्हणजे राष्ट्रवादीवर आहे असं मला काही वाटत नाही. हा हल्ला आहे तो माझ्यावरच आहे. मी पक्षापेक्षावर काय ढकलत नसतो, माझं बोलणं होतं, मी बोललो होतो, माझं इतर कोणी बोललो नव्हतं आणि मी आजही बोलतो की छत्रपती शिवाजीराजेंचे हे वारसदार राजर्षी शाहू यांचे विचार
यांच्याशी गद्दारी संभाजीने केली. स्वराज्य संघटनेचे ठीक आहे ना, चालतात पोलीस सुरक्षा, पण हे पहिल्यांदा माझ्या गाडीपाशी येऊ शकले, नाही तर आजपर्यंत माझ्या गाडीपाशी येण्याचं कोणी दाखवलं होतं डेरिंग. पोलीस सुरक्षेबद्दल वगैरे काही बोलणार नाही, ठीक आहे, जे झालं झालं. गाडी चालत होती, 4 ते 5 लोक हातामध्ये मोठा मोठा काठी आणि डंडा घेतले होते आणि दगडफेक पण झाली. आम्ही मला हे फक्त दगड पडल्याचं समजलं, पुढे जाऊन मी गाडी थांबवली पण ते उलट पडून गेलेले होते. मी पोलिसांना विचारलं की तुम्ही उतरले का नाही गाडीतनं, तेव्हा पोलीस म्हणाले साहेब तुमच्या सुरक्षेचा प्रश्न होता म्हणून आम्ही फायरिंग केलं नाही तर आम्ही फायरिंग करू शकलो असतो. मला माहित नाही कलम बिलम काय लावायचे. सर काल रात्री सर आपले कार्यकर्ते देखील नाशिकला जाऊन आले, मात्र स्वराज्य ज्या काचेवर लिहिलेलं होतं ती काच धुण्यात आली, कारण ती मळलेली होती. भगवा झेंडा देखील धुण्यात आलेला आहे, मात्र हे असं प्रेमाने देखील आपल्यावरती आज असा हल्ला होता. ठीक आहे ना, त्यांचं त्यांनी काम केलेलं आहे, आम्ही आमचं काम करत राहू. आम्ही धर्मनिरपेक्षता एकदा ठरवली आहे तर ती पाळणार ना. गजापूरला जाऊन संभाजीकडनं अपेक्षा होती की तिथे सामाजिक एकता निर्माण व्हावी, ह्याच्या वागल्यामुळे तिथल्या दलितांनी मुसलमानांनी आम्ही राजवाड्यावर येणार नाही म्हणून निरोप पाठवले. शेवटी आजचे खासदार छत्रपती शाहू हे गजापूरला गेले, त्यांनी तिथे सगळ्या समाजाला बसवून स्वतः बसले, 3 तास त्यांच्याशी बसून सगळं मिटवलं, तेव्हा कुठे कोल्हापुरी नगरी एका विशिष्ट म्हणजे पुरोगामित्वासाठी ओळखली जाते. संविधान ज्यांच्यावरती लिहिलं गेलं, आपलं संविधानाचा मूळ बेस हे फुले शाहू आहेत, त्यांच्या दंगल घडवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकावं हे न शोभणारच आहे. ठीक आहे, निवडणुकांसाठी काही कोण करत नाही, मी तरी करत नाही, त्यांनी काय केलं असेल मला त्याची काळजी. आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो का आणि तुम्ही माफी मागा असं देखील वारंवार? माफी तर मी मेलो तरी मागणार नाही, मी मेलो तरी माफी मागणार. माफी त्यांनी पाहिजे मागली पाहिजे, मागितली पाहिजे महाराष्ट्राची, की त्यांच्यामुळे पहिल्यांदा एक मस्जिद पडली आणि मी त्याच्यासाठी बोलतोय. मला छत्रपतींच्या विरोधात किंवा त्यांच्या बाजूने काही घेणं देणं पण नाही. तुमची लढाई विचारायची असं? माझी लढाई विचारांचीच आहे. तुम्ही ज्या पद्धतीने मागलात, तुम्ही ज्या पद्धतीने बोललात, त्याच्यामुळे तिथे संधी मिळाली. मी हे सांगत हे म्हणत नाही की त्यांनी मस्जिद तोडली, पण त्यांनी संधी दिली दुसऱ्या टोळक्याला वरती घुसायची, त्यांच्या आड हल्ला झाला, त्याला ते जबाबदार आहेत, ते आरोपी आहेत. तरी मी कुठेही बोललेलं नाही त्यांना अटक करा म्हणून. आरोपी आहेत ते, आरोपी नंबर 1 संभाजी आहे. खांदेकर पण मोकाट होतील आणि देशभक्ती पण आरोपी आहेत ते पण मोकाट. नाही नाही, पोलिसांकडनं काय अपेक्षा नाहीयेत माझ्या. कार्यकर्त्यांनी पोलिसांवर धाव घेतलेली, त्यांना पत्र देखील दिलेलं आणि त्यांना अटक होऊन त्या कारवाई करण्याची मागणी केली होती. ती जर कारवाई झाली तर हा झाला नसता का? ठीक आहे, आता झाला ना, आता झाल्यानंतर त्याच्यावरती चर्चा कशाला झाला. पोलीस सुरक्षा वाढली पाहिजे असं वाटतं? छे अजिबात नाही, त्यांच्याबरोबर तक्रार देणार ना. मी अजिबात कोणाविरुद्धही तक्रार नाही, मी तक्रार करणार नाही, मी काहीही करणार नाही.